एकाकडे आपण जर पाहिला या ई महिनरच्या सर्कल करावर तर काहीकडे पाण्याच्या दुष्काळच आहे आणि तिकडं मड्डासुद्धा झालेला आहे त्याच्यात काय पाणी अभावी अजूनपर्यंत पोहोचलेलं नाही पोहोचल्या नसल्याकारणाने त्याच्यात धानांना म्हणजे शेतक जनावरांना चार्यासुद्धीची सुद्धा खूप असा दुष्काळ झालेला आहे आणि दुसरीकडे पाणी मिळालं आहे फक्त हा हिरवं झालेला आहे हिरवं झालेला असून सध्या हा गर्भ जो आहे गर्भ आटल्यामुळे गर्भ आटल्यामुळे तो गर्भ निस आहे तो थोडा थोडा दिसून राहिलेला आज आपल्याला पण हा भी एकही होणार नाही याच्यात पूर्ण फोल आहे गर्भाआटल्यामुळे हे परिस्थिती कास्तकरांना खूप नुकसानीची झाली आहे म्हणजे दुष्काळ शासनाने या दुष्काळीकडं सर्वे करावं आणि चांगल्या याच्याने लक्ष देऊन हा संपूर्ण परिसरात का का घडत आहे यांच्याकडून सर्वे करून हा दुष्काळ जाहीर आज पाणी मिळालं आणि बऱ्याच शेतीला अजून पाणी मिळालेच आहे पण ज्या शेतीला पाणी वागवलं ते मुळात ते पूर्ण शेती वाढलेली होती आणि तो पाणी मिळाल्यानंतरही फक्त हिरवी झाली पण त्याच्यात अटल्यामुळे धानाचं पीक अजिबात येणार नाही ही वस्तुस्थिती आहे पेज प्रकल्प हा आणि रामटेक प्रकल्प हा भंडारा जिल्ह्याच्या धान शेतीसाठीच तयार झालेला आहे शेतीसाठीच तयार केलेला आहे पण मागील दोन वर्षापासून या पेज पेज धरणाचं पाणी आपल्या भंडारा जिल्ह्यात आणि विशेष करून मोहाडी तालुक्यात ता अजिबात मिळत नाही आणि मिळतो केव्हा की धान वाढल्यावर तनिष झाल्यावर मिळतो याचं कारण भंडारा जिल्ह्यामध्ये कार्यकारी अभियंत्याचा कार्यालय होता दोन हजार सोळामध्ये तो कार्यालय या सरकारच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्याला गेल्यामुळे या पेचच्या पाण्याचा वाली जो खरा वाली होता आणणारा पाणी आणणारा होता तो नागपूर जिल्ह्यात गेला आणि त्याच्यामुळे डिप्टी इंजिनियर असतात किंवा जेही असतात त्यांची ताकद नागपूर जिल्ह्यातून पाणी आणण्याची नाही आहे जेव्हा पाण्याचा खंड पडतो दहा दिवसाचा खंड झाला की अकराव्या बाराव्या दिवशी पेचं पाणी सोडालं पाहिजे म्हणजे दहा दिवसानंतर आपल्याकडे येतो आणि वीस दिवस कसाही धान तगू टिकून राहतो आणि आज तीस दिवसानंतर चाळीस दिवसानंतर आपल्याला पाणी येत आहे तर चाळीस दिवस कुठल्याही परिस्थितीत धान पीक किंवा कोणतंही पीक हा जिवंत राहू शकत नाही आजची ही परिस्थिती आहे